काय झोप लद्दाची ताई कधी येणार आहे? येईन ना, त्या कुठे जायच्यात? ते पण आहे म्हणा, पण येतं का बघून? थोडं तुम्हाला कार म्हणा काय? मला कार म्हणा ना, एकटे बोर झाले इथले. या बरं बघू. काय लग्न झालं तुमचं आणि काय खरंय? काय आता लग्न नाही करावं का? अरे खोपशे अशी कशी आहेस तू? तुला पटाय पाहिजे इतका चांगला देखणं दुखणं मिळव नाही. तुमचा देखणं उजीडच पडलाय बा, काय खरं नाही तर सगळीकडे तुमचा रूपच नसत, रूपच पाण्यात आहे. निश तू कुच बोलायचं बघा, चांगलं बोल नको, असे दोन चार शब्द चांगले निघते तोंडातून तुझ्या. तुम्हीच म्हणतात, तुम्ही असं न पटाय सारखं बोलल्यावर कसं बोलायचं? आमच्या म्हणजे पटतंय म्हणत आहे का? काय पटतं? पटत होत काय लग्न केलं असतात? पटत मला, जाऊ द्या. वहिनीला मी सांगितलं असतं ना, तवच म्हणायचं होतं ना लग्नाच्या आधी. लग्न झाले आता काय बोलता? त्याला काय होत मग सगळं चलत? म्हणजे असं नाही का बोलायचं सगळं चलत मला, तसं काय नाही. तोच लग्न केलं का पण? ताईला बघून या कुठे गेली ती. ताईला काय बोलतं काय अनुभव इतके लवकर? मला इथं बोर होत एकटीला, कर्म नाही मला. मी आहे ना. तुमचं काय? आपण नाही करत ना मग तोच तर. काय जेवण वगैरे जाना? या बर बघून या. कर्म नाही हो, काहीच कर्म नाही. काही तर तुमच्या रानामाळात काही फिरायला नाही, काहीच नाही, तर मोकळं पाटांगणच. त्यांचं काय आता मध्ये आपल्या? आपण दोघांनी काय करायचं? इथं करत काय पण, इतकं मोठं घर आहे, पाटांगण आहे, कोण नाही. इथं काय करायचं? गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी बोला ना मग. बोलत्या तुम्हाला, तुम्ही बोलतात काही पण. उग मा किती जीव होता तुझ्या माहिती? तुला कधी पाहिला? लय जीव कवा? हा हैदिशाची तशी आप सरावणी. हा असा जीव अटकायचा ते तवाच तवा. आता कशाच काय? आता संपला ना विषय. मग तुला काय वाटतच नाही का? कशाच अशी कशी तू मन असं दगडाचं का काय? थोडस दगडाचं झालंय म्हणायचं. तुला तुझं खरंय बा, म्हणजे असं माणसं थोडा जीव जाणून घेत नाही तू. काय जीव जाणून घ्यायचा माणसाचा? माणूस तसं चांगलं पाहिजे. काय बघत समजूनच घेत नाही का? काय समजून घ्यायचं आता? आता दुपार होत आली तरी तो तीच चाललंय बोलायला बोलवायला. मग मी तर एकटीच बसले, मग मला नको का? माझी बहीण आहे ती, मला कर म्हणत ते असल्यावर. तुम्ही काय तरी आम्ही असं तुला चावूनच खातोच बघ. खायला पिल्लं तर काय काम नाही बघ तुला तसं करायला चावून खायला. नाही तर मला माहिती नाही, इथं दिवसभर पडून असतात. खाल्लं बिललं तर मला एकटीला बघून मग काय करायचं? मी तू तर वाजता गप बसशील बघ. मला गप्पच बसावं लागेल ना तुम्ही असल्यावर. मी असलो ना आणि दुसरे कोण असलं? काय बघ तिला काय 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 बघू? अरे माझ्या का नाही म्हणत मी तुला. इथं बघ काय चाललंय काय नाही. त्या वहिनीला काम करू लागलं जरा आलीस तर. आल्यावर करेन ना काम, ती नाही येत मी कसं काम करायचं? नको नको लाग माहित मला ते बघून पितच येत असं भय नाही तुझी मला माहित आहे. नको राग येऊ देऊ पण मासले तो राग येतो मी सर. काय ती नाही वय ते म्हणत येऊ नाही वय आपली चांगली बहीण आहे इतका चांगला देखणं मिळव नाही वाटत काही देऊन टाकाव बहीण देखना. मग देखना उलट्या उसमळत चक्कर बिक्कर सगळे संगच येत मला तिला. बहिणी कोण राहिले असते रे तुझ्या घरी? तू बघ की बघ ती कसली दिसती? तेच विचार केला माझ्या बहिणीने म्हणून तर काही बोलली नाही ना. ती कुठं मी कुठं, ती कशी इथं राहिली असते, मी कशी राहिले असते इथं? किती गुपगुप येत गाले तुझे असे माधवाने होट डबल ती टिकले असे मोरांनी असे केले म्हणे. गुपे काही नको म्हणू. लय फार दिसते रे तू खरं. काय ती बहिणी तिला काय चव आली बघितलं तर माणसाला झोप नाही. काय माझ्या बहिणीला नाव ठेवायला? घर सांभाळत असेल ती. मस्त वाटते पण काय करावं आता. ते दादामुळे काय म्हणत येत काय? कोण खपून घ्यायला लागली तिला? समोर म्हणतोस लाकावर तोंड घेऊन पटत आहे काय तुला? तू इसाचा माणूस आहे, आपल्या जवळचा माणूस आहे. माझी बहीण मला जवळची का तू रे? आहे का? मग तुला तू सुरू करायची का आता? काय तिथून चालू करायचं नाही? तू संपला असता आता बहुत किती जीव लाव तुला. आणि मी मला तुझ्या जीवाची गरज नाही रे. नको लाव जीव, लाव अजून जीव काय लावायचा?
तरी म्हणले कस काय आहे ना तितके वाढूळ आणा वाटत बघत बसला असिन माझी नाही का तिकडे दम नसन निघाला तुम्हाला तिकडे दम नसन निघाला काय घर सोडून गेले काय कुठे निघून जाव तिकडे दम काढू मी तिकडे मोकळं पटांग लागत होत आहे ना आहे ना तरी म्हणले कस काय गाय ना बहिणीची कड आला लगेच टाकली आहे का नाही तू असं माझ्या घर येलतीस तो बघ ना कसं करते बोल त्याला तू मी नाही बोलत त्याला बहिणला इकडे घे तुझं तिकडे आहे का नाही का नाही मुख घेतो काय तुझ्या ती बरं तेवढंच राहिलं तर बघ मुख घ्यायचं तेवढंच राहिलं तुम्हाला लाज बीज वाटत नाही का तुला नाही कर वाटत मोठ्या भाऊजीला बोलणं बोलतोस काय तिचं तोंड असन काय तुझं तोंड तसन आणि तुला उलटा येतो माझ्या तोंडाक बघू ना अगं लय बोललाय ते अजून तुला लय घाण घाण स्वतः स्वतः बघ बोललाय बाबा गप तू तू गप सगळं झालंय स्वतःच तोंड बघ तव्याच्या पाठीवरच आहे ना मला शिवायला तुमचं लय चांगलं होता काय मला तुला घुलवत बसायचंय काय माझं चांगलं करावं तुझ्या भावाला तर पटतंय काय राहिलं आता माझं झालंय गेलंय त्याला त्याला म्हणतो चांगली पोरगी घ्या मी बघत होतो ती बिचारी किती भारी होती ती तिचं नाव सोनीला सोनाली किती भारी होती किती दिवसापासून चालले पण गेले की चालू होत मग माझा भीक माग थिंडत होता वाटलं हाय गरीबाच्या घरातल्या लेकरू चला आपलं घेऊन काय काय चुगं मी तर काय परत घेऊन हिंडत होते गाव माळ आणि हा वेळ येऊन पडले हा ना बरं हवेला छपरीत भेटली तुम्हाला छपरीत आहे भेटली काय बोलत आहे बोलणं बोलत आहे बरं तुम्हाला असं लाज वाटत नाही का बारके देरला कसं बोलावं म्हणून तुला वाटते का लाज मी तर बिन लाज आहे मला काय लाज नाही काय नाही मग तुम्हाला असं जाणं मोठे ना तुम्ही तीच म्हणलं ती खरं तू बिन लाजच आहेस भाऊजाईची बहीण आली दोन दिवस घरी बरं आपल्या मिळुनीची नाही मग दुसऱ्याची मिळून चेष्टा करायची काय करत चालली तू कोण आहेस ती जा मिळून नाही काय मी तू कोण नाही बाबा तू आमचा हा बहीण तसं ना करा माझी बहीण आहे माझा नवरा बाद झाला आमचा तिघांचाच नात आहे तुमचा आमचा काय संबंध ती आपण मांडी बसायची पुराण तेवढंच राहिलं होतं भाजी या निकडे या निकडे बसा येत असन पुढं पुढं सरकून सांग की तू तरी तिला सोन्यावनी लढून गेली चाटतो का तिला चाटतो आता चाटा लावा ना तर काय खावा लावा तिला आहे का नाही म्हणलं अशा अवघड जाऊ दे म्हणतोय माणूस वहिनी आहेत मोठ्या म्हणून पटत चाललाय त्यांचा तुझा तुझा पार वाचा बसली बघ वाचा बसू दे आमचं दाबड सोड दे तुम्हाला काय घेणं देणं काय घेणं देणं माझं मला लागला शिकवायला बरं तुला शिकवायचंय खातच ना माझ्या हातच खातात ना आणतात ना तुमच्या आधी काय केलं आम्ही यायच्या आधी कुणी लग्न व्हायच्या आधी काय तिथं आम्ही आणून देत होतो का तुम्हाला आता तुझ्या बहिणी लग्न करून गेला तर दिलंच का त्यांना बरं आता घेऊन यायचं होतं आमच्या बहिणी तुमच्या नाही तर इतक्या अगोदर आमच्या बहिणी कशा येत सोनीकडे लिकुरीकडे तुझ्या सारख्याच असत्या बहिणी बी उपट सुरण काय म्हणतात अजिबात बहिणी विषय काय बोलत ती बोटन ते तिकडे कर नाकात पिकात गाळशील खातीन चाट लय नाद वाईट तुम्हाला असं कसा नादे तुम्हाला इतका तुला सांगते मी माझं नाही सांगत का का तुम्ही काय तिला चारा आमच्याकडनं नको बोट करू खरं काय काय करावं तुमचं तुला जावड तिला डापरू डापरू खरं काय खोटं काय विचारतोस मग त्यामत सगळं झालंय ना आली क्युटी क्युटी बसली मला कोण बहीण आली का तिला किती त्याकडून बोलायला लागली आहे का नाही तिला नाही तुझ्यासारखी घाण सवय कुठं बी खेटायची तू आहे कसला है ना नाही नाही माझ्या तर चुका काढा तुम्ही स्वतःच कसं ती नाही बघायचं आहे का नाही न काढण्यासारखं गुणच कुठले तोंड कुठलं काय बाई तू असं वाटलं होतं मला सोबत कोण नव्हतं तो म्हणला बस माझ्या जवळ बसले मग बोलत तुझा घर मी कुठं बसून तुम्हाला काय घेऊन देणार ए बाबा तेवढंच काम आहे ना म्हणजे का जा बघा मला लग्न असले तोंड बघायचं राहण्यात गेलो बरं सांगते मी कस काय ते संध्याकाळ रिमाइंड अगण बाया माणूस जाऊ दी म्हणतोय फार लाडूची तर पोरग तुकार कुटालच भावाचं नाही बाप्पाचं वळा नाही ती तसलं दाजील नाव सांगत जा ना तू असले कौतुक आहे त्याच्या भावाचं लय असं आफाट कौतुक चल जाऊ दे लागली मला कवाची झाली गिरीस गावात अगं मग खाऊन घ्यायचं असतं होत ना बसल्याला वाक्य पोर असं काय बोलू त्याला